बुलढाणा जिल्ह्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसला. या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा आणि गव्हाची पेरणी केली होती. पीक हातातोंडाशी आलं होतं, काही दिवसातच उत्पन्न घरात येणार होतं, मात्र तत्पूर्वी गारपीट झाली आणि सगळं काही जमीनदोस्त झालं. मी आम्ही मोठ्या उल्हासानं तुम्हाला निवडून दिलं. 15 वर्षे हे काँग्रेस होतं, म्हणलं हे तरी चांगलं करतील. शेवटी शेतकऱ्याच्या नशिबी काहीच नाही एवढं बोलून तुम्ही आता तरी आता आमच्या अवकाळी संकट आलं. आता हरभऱ्याचं पीक तोंडाघाशी काढाशी आलं, मजुरा वाचून गेलं. हे बघा घाटे गिटे सगळे फुटून चालले. आता वरून आभाळाची गजना चालू आहे, मजूर भेटत नाही काय नाही. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, बुलढाण्यातील हा बळीराजा काय म्हणतोय त्याकडे लक्ष द्या. मोठ्या अपेक्षेनं या शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलंय. हळूहळू त्यांचा अपेक्षा भंग होऊ लागलाय. सरकार नुसत्याच घोषणा करतं, प्रत्यक्षात मात्र कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शरद बावणे यांचा संताप अनावर झालाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या खेर्डी गावच्या शिवारात शरद बावणे यांची शेती असून रब्बी हंगामात त्यांनी हरभरा पेरला होता. त्यांच्या शेतात पीकही चांगलं झालं होतं, हरभरा काढणीला आला होता. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभऱ्यांचं मोठं नुकसान झालं. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र अद्यापही तिचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. आता आसमानी संकट शेतकऱ्यांवर कोसळलं आहे. सरकारचे मंत्री गारपीटग्रस्तांना मदत देणार असल्याचं सांगतायत, मात्र वर्ष झालं तरी शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. कर्जमाफी जून पासून चालू आहे, अजून शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत पोहोचली नाही. तुम्ही पेपर देता, आम्ही बँकेत जातो, बँकेत विचारलं तर बँकेचे अधिकारी म्हणतात अजून आमच्याकडे काहीच नाही आलं तुमचं. शरद बावणे यांच्याप्रमाणेच खेर्डी गावातील गजानन राठोड या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यांनी 1/2 एकरवर टोमॅटोची लागवड केली असून त्यासाठी 45,000 रुपये खर्च झालाय. मात्र अवकाळी पावसानं होत्याचं नवत केलंय. आपल्याला 1/2 एकरात कमीत कमी 2 लाखाच्या वर अपेक्षित होत. काय 5-6 हजार रुपये खर्च नाही गेले. नाही 5-6 हजार रुपये काही नाही, 40-45 हजार रुपये खर्च येईल. पण 50-60% नुकसान आहे, 100% नाही जी. तर शासनानं मदत करा थोडीशी. आता आमची मागणी तुम्हाला नाही केलं तर प्रश्न शासनाचा आहे की नाही. विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसलाय. चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32,700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ आणि भाजीपाल्यांचं नुकसान झालंय. या आसमानी संकटामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुरता कोलमडला असून त्याला राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.